आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रीसचे पंतप्रधान किरिया कोस मित्सोटाकिस यांनी दूरध्वनीवरून एकमेकांशी एक चर्चा केली के या दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे व्यापार संरक्षण शिपिंग आणि कनेक्टिव्हिटी यासह द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक क्षेत्रातल्या प्रगतीचा त्यांनी यावेळी आढावा घेतला उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या चार धामपैकी एक असलेल्या गंगोत्री धामचे दरवाजे आजपासून बंद करण्यात आले आहेत अन्नकूट उत्सवानिमित्त आज दुपारी सव्वा बारा वाजता अभिजित मुहूर्तावर अभि भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे दरवाजे विधीपूर्वक बंद करण्यात आले दरवर्षी हिवाळ्यामध्ये गंगोत्री धामचे दरवाजे बंद करण्यात येतात याशिवाय रुद्रप्रयागीतमधल्या केदारनाथ धाम, रुद्र धाम आणि उत्तर काशीतल्या जमनोत्री धामचे दरवाजेही बंद करण्याची तयारी सुरू झाली आहे उद्या भाऊबीजनिमित्त या दोन्ही धामचे दरवाजे बंद राहणार आहेत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरता भारत निवडणूक आयोगानं खर्चविषयक सूचना सारसंग्रह दोन हजार चोवीसमध्ये निर्देश दिल्यानुसार उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बँक खाते उघडून त्यातूनच व्यवहार करणं आवश्यक आहे निवडणुकीसाठी उघडलेल्या बँक खात्यातून उमेदवारांना आपला निवडणूक खर्च करणं आवश्यक असून आपल्या विरोधात कोणतेही गुन्हे दाखल असल्याची तसंच नसल्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करणं आवश्यक आहे महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी संत काडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांची नागपूर इथल्या एलआयटी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड केली आहे वाशिम जिल्ह्यात भाजपानं युतीचा धर्म पाळला नाही तर शिवसेना सुद्धा जिल्ह्यात युतीचा धर्म पाळण्यास बांधील राहणार नाही असा इशारा वाशिमचे युवासेना जिल्हाध्यक्ष रवी भांदुर्गे यांनी दिला आहे रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून अर्ज भरताना वाशिममधले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते याचाच अर्थ भाजपा युतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप भांदुलगे यांनी केला आहे देशमुख यांनी अर्ज मागे घेतला नाही किंवा भाजपनं त्यांना पक्षातून निलंबित केलं नाही तर आपणही जिल्ह्यात युतीचा धर्म पाळणार नाही असं त्यांनी सांगितलं ओबीसी युवा अधिकार मंच तसंच राज्यातील अन्य सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमानं पूर्व नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये येत्या सहा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता संविधान संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे याप्रसंगी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील मनुवादी विचारधारेवर आधारित भाजप प्रणित शिंदे सरकारनं मोठा गाजावाजा करीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे परंतु या योजनेत सहभाग झालेल्या युवक प्रशिक्षणार्थींना मानधनच मिळालं नाही त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात हे प्रशिक्षणार्थी मानधनापासून वंचित राहिल्यानं यांची दिवाळी अंधारात गेली असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी आरोप करीत भाजप आणि शिंदे सरकारवर घणाघात केला या प्रशिक्षणार्थांना मानधनासाठी राज्य सरकारनं महास्वयंचे नवीन पोर्टल सुरू केलं असून त्यावर आस्थापनेच्या मार्फत ऑनलाईन लॉग इन करत पत्रक अपलोड करण्याचे आदेश दिलेले होते भारताची कोळशाची गरज पूर्ण करताना ऊर्जा क्षेत्रालाही बळकटी देणाऱ्या कोल इंडिया लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीनं काल पन्नासाव्या वर्षात पदार्पण पन केलं आहे कोल इंडिया लिमिटेडच्या स्थापना वर्षात झालेल्या एकोणनव्वद मिलियन टन उत्पादनापासून सुरुवात करणाऱ्या या महारत्न कोळसा कंपनीनं कोसा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असताना आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये सातशे त्र्याहत्तर पूर्णांक सहा मिलियन टन उत्पादनाचा टप्पा पार केला आहे कोल इंडिया लिमिटेडचा ऐंशी टक्के कोसा उत्पादन अतिशय रास्त दरानं वीज उत्पादक कन क्षेत्राला दिला जातो अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूरमध्ये दिवाळीनिमित्त गवळण नृत्याची परंपरा आजही कायम आहे दिवाळीनिमित्त तयेगाव ठाकूरमध्ये गणगवळणीचा मोठ्या उत्साह साजरा उत्साह पाहायला मिळाला गवळणमध्ये माई कपीला गाय हरवली दूध भरून देते चरवी सेवापदरांना राहशील ग तुला आदर सन्मान दे होईल ग या गाण्यावर नृत्य विशेष लक्ष वेधलं कालांतरानं मनोरंजनाचं सादर बदलली मात्र लोककला असलेल्या गवळण ग्रामीण भागात आजही तितंच मान आहे आणि यामुळं याच कार्यक्रमाला दिवाळी दरम्यान चांगला प्रतिसाद मिळतो या गवळणमध्ये जमा झालेली रक्कम धार्मिक आणि सामाजिक कार्यात लावली जाते भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी क्रिकेट मालिकेतला मुंबईच्या वानखेडे मैदानावर वा सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं पहिल्या डावात न्यूझीलंडवर अठ्ठावीस धावांची नाममात्र आघाडी घेतली आहे आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं आपला पहिला डाव चारबाद शहाऐंशी धावांवरून पुढे सुरू केला भारताचा पहिला डाव दोनशे त्रेसष्ट धावात आटोपला याबरोबरच हे ठ बातमीपत्र संपलं नमस्कार